कुमारी सक्सेना सलगर राष्ट्रवादीमध्ये काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष म्हणून काम करते. आज मी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये टीव्ही माध्यमाच्या चॅनलच्या थ्रू एक भाजपाचे गोपीचंद पडळकर जे आमदार आहेत, भाजपाने त्यांना फक्त आणि फक्त वायफळ बडबड करण्यासाठी आणि हाय व्होल्टेज ड्रामा करण्यासाठी ज्यांची नियुक्ती केलेली आहे, ते गोपीचंद पडळकरांचा ड्रामा आज मी टीव्हीवरती पाहिला. ज्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, अखंड महाराष्ट्राचं नव्हे अखंड भारताचं दैवत, ज्यांनी या देशाला सामाजिक शैक्षणिक आणि राज्यांची मूल्य आणि त्या मूल्यांचा संस्कार दिलेला आहे, त्या पुण्यश्लोक अहिल्या राजमाता अहिल्यादेवी होळकरांचं लोकार्पण सोहळा त्यांच्या पुतळ्याचा 2 एप्रिलला ठरला असताना, आणि तो कार्यक्रम कोण घेतोय? एक मेंढपाळ बांधव जे नगरसेवक आहेत, जो धनगर समाजाचा माणूस आहे, विष्णू माने दादा, ते घेत असताना त्या गरीब धनगर माणसाला त्याचं क्रेडिट भेटेल. आणि देशाचे नेते माननीय शरदचंद्रजी पवार साहेब, जे या देशाचे माजी कृषी मंत्री आहेत, या देशाचे माजी संरक्षण मंत्री आहेत, या महाराष्ट्राचे 4 वेळा जे मुख्यमंत्री राहिलेले आहेत, एवढ्या मोठ्या नेत्याच्या हस्ते ते करणार होते. आणि तिथं महाराष्ट्रातून हजारोंच्या संख्येने मेंढपाळ बांधव सुद्धा येणार होते. हे सगळं कुठंतरी पाहवत नव्हतं आणि कुठेतरी आराजकता माजली पाहिजे. महाराष्ट्रात सलोख्याचं आणि जे सुखाचं वातावरण आहे ते बिघडवायचं काम आज गोपीचंद पडळकरांनी केलेलं आहे. आज गोपीचंद पडळकर म्हणत होते, मी केलं. अरे तुमचं एक काम सांगा, मला एक काम तुम्ही सांगा जे महाराष्ट्रात आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवींसाठी आणि मेंढपाळ बांधवांसाठी केलं असेल. तुम्ही काय केलं असेल तर जातीय सलोखा बिघडवण्याचं काम केलेलं आहे. प्रत्येक वेळेस ही पहिली वेळ नाहीये तुमची महाराष्ट्राच्या संस्कृतीला गालबोट लावण्याची. याही अगोदर गोपीचंद पडळकरांनी पुण्यामध्ये पुरंदरला जो जेजुरी संस्थांचा कार्यक्रम होता, माता पुण्यश्लोक अहिल्यादेवींचा लोकार्पण सोहळा जो होता त्यांच्या पुतळ्याचा, तिथेही असाच अनागोंदी कारभार, असाच हाय व्होल्टेज ड्रामा केला होता. वारंवार असे घाणेरडे प्रकार तुम्ही गोपीचंद पडळकर करून या देशातल्या या राज्यातल्या जनतेला, माझ्या धनगर बांधवांना आपापसात भिडवताय तुम्ही. आज विष्णू माने धनगर बांधव त्या माणसाने पुतळ्याचं बांधकाम करण्यासाठी पुढाकार घेतला, ते असताना त्यांचा 2 एप्रिलचा कार्यक्रम ठरलेला आहे. तिथं देशातले तिथं राज्यातले नेते येणार आहेत, तुम्हाला कुठेतरी बघवत नाहीये. आणि हे फडणवीसांच्या इशाऱ्यावर तुम्ही नाचताय. तुमचा जो काही तो अनागोंदी कारभार चाललेला आहे, जी अराजकता माजलेली आहे, ही केवळ आणि केवळ देवेंद्रजी फडणवीस यांच्या इशाऱ्यावर चाललेली आहे. तुम्हाला आमदारकी गोरगरीब धनगर समाजाचे प्रश्न सोडवण्यासाठी दिली आहे का भाजपाचा अजेंडा चालवण्यासाठी दिली आहे, हा माझा पहिला प्रश्न आहे. जे काय तुमचं वक्तव्य, जे काय तुमचं वागणं आहे, आतापर्यंत 2 वर्षात एकदाही तुम्ही धनगर आरक्षणाच्या बाजूने बोललेले नाही आहात, धनगर आरक्षणासाठी दिल्लीमध्ये प्रयत्न केलेला नाही आहात. फक्त आणि फक्त फडणवीस जेवढी स्क्रिप्ट देतात तेवढा कार्यक्रम करणे आणि त्याच्यासाठी चोपतीला सदाभाऊ खोत. माझा प्रश्न आहे तुम्हाला पडळकर, आमचे राम शिंदे साहेब कुठे गेले? पक्ष आता थोड्या वेळासाठी थोडं बाजूला ठेवू, राम शिंदे साहेबांना तुम्ही सोबत घेत नाही. तुम्ही माननीय महादेव जानकर साहेबांना सोबत घेत नाही. ज्या महादेव जानकर साहेबांनी तुम्हाला मोठं केलं त्या सुद्धा माणसाला तुम्ही सोबत घेत नाही. एकला चलो रे, फक्त मीच या जंगलमध्ये राज्य करणार आणि माझंच जंगल राज्य असणार असं जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही खूप मोठ्या गैरसमजुतीत आहात. मला एक सांगायचं तुम्हाला, तुमचा अखेरचा लढा काय झाला? तुमचा अखेरचा लढा ज्या सांगलीमध्ये आर्यवाडीमध्ये तुम्ही प्रश्न केला होता की भाजपाला माझ्या आईनं सांगितलं तरी मी मतदान करणार नाही, आणि तिथे तुम्ही विरोधाची खोटी शपथ वाहिली आणि खंडेरायाची खोटी शपथ राहिली, तो खंडेराय तो बिरुदेव तुमचा खेळ फडणव केल्याशिवाय राहणार नाही, हे मी तुम्हाला सांगते. आणि हो, महाराष्ट्राला मला सांगायचंय, माझ्या मेंढपाळ बांधवांना सांगायचंय, विष्णू माने दादाजींनी हा कार्यक्रम घेतलाय तो माझा मेंढपाळ बांधव आणि आमच्या राज्याचे सगळे धनगर बांधव, मग अगदी हरिभाऊ भदे असतील, अनिलांना गोटे असतील, अगदी आमचे उत्तम काका जानकर असतील, दत्ता मामा भरणे असतील, हे सगळ्यांच्या लोकांच्या उपस्थितीत 2 एप्रिलला कार्यक्रम होणार हे तुम्हाला मला सांगायचंय. तुमचा अनागोंदी कारभाराला कायदेशीर उत्तर दिले जाईल. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय अहिल्या, जय भीम, जय शिवराय.